उसाच्या आंदोलनात आता शेतकऱ्यांच्या सोबतच त्यांच्या कारभारणी सुद्धा उतरले आहेत. कारखानदार असलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र या महिलांशी वाद घातल्याचं पाहायला मिळालं. आवाडे यांनी महिलांची उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत स्वाभिमानीनं आज आता त्यांचा माज उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उसाचं आंदोलन आणखीन पेटणार असं दिसत आहे. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या हक्कासाठी रौद्ररूप धारण करणाऱ्या या महिला पहा. काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलनाचं रान पेटवलंय. ऐन दिवाळीत राजू शेट्टींनी जयसिंगपूर मध्ये ठिया मारत आंदोलनाची धार वाढवलेली असतानाच भाऊबीजेला स्वाभिमानीनं कारखान्याच्या अध्यक्षांना खरडा भाकर भेट दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कारखानदारांच्या घरी जात महिलांनी त्यांना खरडा भाकर दिली. मात्र इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे आणि आंदोलक महिलांमध्ये वाद झाला. आवाडेंनी मागील वर्षातली ऊसाची रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिल्यानं महिलांनीही ऊसाला हात न लावू देण्याचा दम भरला. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राजू शेट्टी यांनीही या प्रकारावर सडकून टीका केली आहे. कारखानदारांना आलेला हा माज लवकरच उतरवू असा इशारा त्यांनी दिला. आम्हालाच लुटून, आमचे पैसे लुटून माज आलेल्यांचा हा माज एक ना एक दिवस घालवल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. एकूणच सरकारनं ऊस आंदोलकांना वाऱ्यावर सोडल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यातच कारखानदारांनी न चा पाडा सुरू करत शेतकऱ्यांना डिवचायला सुरुवात केली. त्यामुळं ऊस दराची ही कोंडी फुटली नाही तर येत्या काळात ऊस पट्ट्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नारेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.